शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौरपदासाठी अर्ज भरलेला आहे, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। शिवसेनेच्या वतीने महापौर पदासाठी विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर पदासाठी हेमांगी वरळीकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। महाडेश्वर आहे स्वतः साहेब, पहिल्यांदा अभिनंदन। आणि आत्ता खरं आव्हान आहे ते सर्वाधिक जास्त नगरसेवकांची मतं मिळवण्याचं, ते आव्हान कसं पद्धतीने पेलणार आहात? निश्चित स्वरूपामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेमध्ये जे संख्याबळ गाठायचं आहे ते निश्चित स्वरूपामध्ये शिवसेना संख्याबळ गाठेल आणि शिवसेनेचाच महापौर उपमहापौर निवडून येईल। त्याचबरोबर आता नेमक्या मनात काय भावना आहेत, कारण अनेक उमेदवार जे आहेत ते नगरसेवक जे रेसमध्ये होते, परंतु एक शिवसेनेनं आणि मातोश्रीनं तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, काय सांगाल त्याचं? मनात आनंदाची भावना आहे आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुखांनी जो आमच्यावरती विश्वास टाकला त्याबद्दल निश्चितच आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे। आणि त्यांनी जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणाने मुंबापुरीची जे नागरी प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो। त्याचबरोबर आता मनसेची गरज लागली तर तुम्ही कशा पद्धतीनं गरज त्यांचे मतं घेणार आहात, त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, काय सांगा या संदर्भात? खऱ्या अर्थाने मी बोलण्यापेक्षा मनसेच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते अधिक याबद्दल सांगू शकतील। आपल्यासोबत उपमहापौरपदाच्या उमेदवार हेमांगी वरळीकर आहेत, काय सांगाल? एकंदरीतच उपमहापौरपद अचानक तुम्हाला उमेदवारी अर्ज भरायला लागला आहे, काय मनात भावना आहेत? अपेक्षा मी मुळीच केली नव्हती, कारण का साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यासाठी शिरसावंदी असतो आणि जी जबाबदारी साहेब देतील ती जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडणार। त्याचबरोबर इतक्या वर्षाचा अनुभव आहे, त्या शिक्षण समिती अध्यक्ष आहात, तर त्याचा कुठेतरी उपयोग जो आहे तो उपमहापौरपद सांभाळताना होईल, काय सांगाल? हो, बरेचसे जे जो अनुभव आला आहे, जो शिक्षण क्षेत्राचा म्हणजे जो एड्युकेशन कमिटी चेअरमॅन म्हणून जो अनुभव आलेला आहे त्याच्यात बरीचशी अजून कामं राहून गेलेली आहेत करायची, तर त्यासाठी जर नक्की मला काय करता आलं, उपमहापौर पदाचा जर त्याच्यासाठी उपयोग करता आला तर नक्कीच मला आवडेल करायला। तर हे दोन शिवसेनेचे उमेदवार होते जे महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक लढवत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश बालाराव सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।